नमस्कार आज मी आपल्याला दाखवणार आहे रवा केक त्यासाठी लागणारे हे साहित्य रवा दही दूध बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मी एका पातेल्यामध्ये आता चाळून घेतलेला रवा दीड कप घेत आहे हा एक कप आणि अर्धा असा दीड कप या प्रमाणात मी ते रवा घेतलेला आहे हा रवा आहे बारीक रवा आहे तो मी चाळून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक कप दाखवल्याप्रमाणे दूध टाकणार आहे दूध टाकल्यानंतर तीन चमचे मी इथे दही घेणार आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे दही घेऊन ते याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्यानंतर मी इथे दही टाकल्यानंतर मी आता बेकिंग सोडा टाकणार आहे बेकिंग सोडा हा आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे आणि बेकिंग पावडरही एक चमचा टाकायचा आहे बेकिंग पावडर जास्त टाकायची आहे बेकिंग सोडा थोडा कमी टाकायचा आहे बेकिंग सोडा जास्त झाला तर केक आपला थोडासा कडसर होतो त्यामुळे असं दाखवल्याप्रमाणे एक मिक्स करा एक जीव करा जे जी आपण मिस जोपर्यंत हा पातळ होत नाही तोपर्यंत ते मिक्स करत राहा मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे हे मिश्रण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे आत्ता आपण इथे एक चमच बटर घेतलं आहे बटर घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा किंवा एक आपला जो तेलातली चमचा आहे तो किंवा आपला चमचा कोणताही ऑइल तुमच्याकडे जे असेल ते इथे टाका आणि त्यामध्ये एक कप आपण ज्या मापाने रवा घेतला आहे त्या मापाने इथे पिठी साखर टाका तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकली तरी चालेल आणि ते मिश्रण एक जीव करा मी बिटरने करत आहे तुमच्याकडे हे नसेल तरी तुम्ही स्पूनने केलं तरी चालेल म्हणजे ते सर्व बटर तेल आणि साखर ते एक जीव होईल आणि जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर हेही असं हलवत राहा हलव तुमच्याकडे बीटर असेल बीटरने हलवलं तरी छान नसेल तर तुम्ही फक्त असेही हलवू शकता आता आपण इथे साखर टाकली त्यामुळे ती आणखीन थोडंसं पातळ झालेलं आहे आपलं मिश्रण असे तुम्ही एक सारखं करत राहा एकाच दिशेने ते थोडंसं हलवत राहा त्यानंतर आपलं हे एकदम लिक्विड असं होणार आहे जसं आपण केक बनवायला घेतो त्याची धार येते एकदम जोपर्यंत अशी व्यवस्थित धार येत नाही तोपर्यंत ते तुम्ही मिक्स करत राहा इथे मी अर्धा किलोचं भांडं घेतलं आहे त्याला मी बटर पेपर लावून ऑइल करून ठेवलेलं आहे आता हे जे आपलं मिश्रण झालेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून अशाप्रमाणे ते व्यवस्थित असं टाकून घ्या पूर्ण क्लीन करून घ्या आणि त्यानंतर ह्या असा दाखवल्याप्रमाणे थोडंसं टॅप करून घ्या त्यामुळे वरती थोडेसे बबल येऊन आपला केक हा थोडासा होगेल किंवा स्पंज येईल त्याला जास्त इथे मी एका एक पातेल्यामध्ये काही न टाकता एक रिंग टाकलेली आहे आणि त्याच्यावरतीही मी इथे हे अर्धा किलोचं भांडं ठेवत आहे मिश्रण बनवलेलं आत्ता इथे आपण याच्यावर एक ताट झाकून ठेवायचा आहे हा केक आता आपण वीस मिनटासाठी आपल्याला ठेवायचा आहे वीस मिनटानंतर आपण त्याला पाहतोय आता एक सुरीच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे काय असेल त्या सहाय्याने इथे पाहायचं आहे तर सुरी आपली एकदम कोरडी आली आहे बाजूनेही आपला केक असा खुल्ला झाला आहे म्हणजे केक आपला आणखीन पाच मिनटं जे एक्स्ट्रा झालेला आहे त्याच्यामुळे थोडा ह्याला जास्त कलर आलेला आहे तुम्ही वीस मिनटात पाहिलं तरी चालेल आपला केक हा चांगल्या प्रमाणात फुगलेला आहे वरची लेअर तुम्ही कट केली तरी चालेल पण इथे आपल्याला मला फक्त कट करून दाखवायचा म्हणून मी वरची लेअर इथे काढली नाही तुम्हाला बड्डेसाठी पाहिजे असेल तर तुम्ही वरची लेवलमध्ये लेवल काढून त्याच्यावरती नावही टाकू शकता इथे पा दर असा आपला हा रवा केक तयार झालेला आहे घरच्या सामानामध्ये आपण हा रवा केक करू शकतो खूप छान टेस्टी असा रवा केक झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही हे करून पहा आणि मला कमेंटमध्येही कसा झाला ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा